Good morning. So we are discussing about Unit 1, resolution of coplanar forces. So if you see the nature of this subject, triyachamade sadharan 60% numerical astat. We are talking about traditional exam. And 40% hi theory aste, short note kiwa derivations vagere. Pan recently je kay magchya varshi pasun ek did varshat he jo pattern ahe online exam cha tyachamade मल्टीपल चॉइस क्वेश्चन सो आवर फोकस ऑन द सिलेबस विल डिपेंड अपॉन व्हाट काइंड ऑफ एग्जामिनेशन वी कैन प्रेडिक्ट जर आपल्याला वाटलं की ट्रेडिशनल एग्जाम होऊ शकते सर्व सिच्युएशन कोविड चे कंट्रोल मध्ये आहे तर आपण जास्त फोकस हा न्यूमरिकल वरती देणार आहे आणि जर आपल्याला वाटलंच ह्या महिनाभरात की ऑनलाइन एग्जामच्या दिशेने सर्व परिस्थिती चाललेली आहे तर वी हॅव टू फोकस ऑन द MCQs. Okay. Shall we start the discussion now? Yes, sir. Okay. So we are talking about. तुम्हाला वाटत असणार ऑनलाइन एग्जाम हवी बरोबर कोणती एग्जाम आवडते रे मॅडम तुम्हाला ऑफलाइन एग्जाम आवडते ऑनलाइन आवडते यू कॅन हॅव डिफरंट ओपिनियन्स ऑफ कोर्स बट ट्राय टू अंडरस्टँड वन थिंग एक गोष्ट सांगतो म्हणजे थोडस जनरल डिस्कशन पाहिजे सिलेबस बरोबर ना आयुष्यात जर सुखी राहायचं असेल तर कुठलेही तुम्ही डेरिवेशन आता पण शिकलात बरेच बरोबर ना त्याच्यामध्ये काय तर हायपोथिसिस असतात किंवा अझम्पशन असतात येस ऑर नो सुरुवातीलाच आपण अझ्युम करतो ना काय गोष्टी तर एक जर तुम्ही हायपोथिसिस असं ठेवलं आयुष्यामध्ये की काही गोष्टी किंवा बऱ्याचशा गोष्टी माझ्या मनाविरुद्ध होणार आहेत हे जर हायपोथिसिस असेल तर कधीच त्रास होत नाही डोक्याला ठीक आहे त्यामुळे दोज हु आर एक्सपेक्टिंग ऑनलाइन एक्झामिनेशन ओके यू शुड हॅव दिस हायपोथिसिस माझ्या मनाविरुद्ध होऊ शकतं याची जाणीव राहू द्या काय बोलतो लक्षात येत आहे ना येस सर येस सर त्यामुळे ऑफलाईन आहे असं समजून प्रिपरेशन आपण करूया वेन एव्हर द नेचर इज क्लिअर विल फोकस ऑन द एमसीक्यूज ओके सो टुडे वी आर हॅव्हिंग टू लेक्चर्स अँड we will be starting the numericals okay so for that purpose we need to learn some basic things now today we are going to learn about the resolution of forces before that we'll see one or two basic principles and for that purpose we need to revise the basics related to a force so we have defined the force it changes or tries to change the condition of a body condition is maybe rest or maybe in motion for complete specification of the force we have to specify magnitude direction line of action and point of application these things are known to you char hi goshti jar tumhi sangitle tar force apan completely specify karto magnitude direction point of application ani line of action ha char goshti lakshat rahatat sarvancha yes sir okay then we have seen the classification etc te kay repeat karat nahi bagu vel milal tar he sarva tumhi note down kara shall we give 2 minutes hello yeah roll number 40 vijay kengar yes sir अनम्यूट कशाला ठेवता म्यूट करून ठेवा ना ज्यावेळी बोलायचं त्यावेळी अनम्यूट करा ओके थोडस कंट्रोल वरती लक्ष ठेवा बाळांनो म्हणजे मी समजू शकतो कधी कधी होऊ शकत आणि जर फोन जवळ ठेवायचाच नसेल तर म्यूट ठेवा ओके जर तुम्ही खूपच बिझी असताल हा म्हणजे बाकीच्या डिस्टर्ब होणार नाही ओके जस्ट जोकिंग यू हॅव टू फोकस ऑन द लेक्चर्स हे नोट करायची गरज वाटते का एक्झाम्पल्स ऑफ कोप्लेनर कनकरंट डायरेक्ट पुढचा पॉइंट सुरू करायचा पुढचा पॉइंट चालेल म्हणजे याच्याविषयी क्लॅरिटी आहे ओके विल कंटिन्यू राईट ऑन नेक्स्ट पॉइंट प्रिन्सिपल ऑर लॉ ऑफ ट्रान्समिसिबिलिटी ऑफ फोर्सेस प्रिन्सिपल ऑर लॉ ऑफ ट्रान्समिसिबिलिटी ऑफ फोर्सेस Okay, I'll give you 1 minute to read this.
आणि याच्यामधून तुमचं इंटरप्रिटेशन काय येतंय हे समजून घेऊन आपण डिस्कशन करूया. जस्ट रीड व्हॉट इज रिटन स्क्रीन वरती. हिज दिसते ना स्लाइड, प्रिन्सिपल ऑर लॉ ऑफ ट्रान्समिसिबिलिटी ऑफ फोर्सेस. हो सर. यस. ओके, जस्ट रीड इट अँड टेल मी व्हॉट यू हॅव अंडरस्टूड. रेकॉर्डिंग चालू आहे ना? ठीक आहे. ओके, हु विल टेल मी व्हॉट यू हॅव अंडरस्टूड आउट ऑफ दिस स्टेटमेंट. मी सांगणारच आहे नो डाऊट, बट इन दिस ऑनलाइन मोड ऑफ एज्युकेशन थोडस आपल्याला सेल्फ रिलायन्स वाढवावं लागेल म्हणून थोडस मी एक प्रयत्न करतो. टेल मी व्हॉट यू हॅव अंडरस्टूड आउट ऑफ दिस स्टेटमेंट. मी एक्सप्लेन करतो, डोंट वरी. जे काय इंटरप्रिट झाले ते सांगा. इट मे बी राईट, इट मे बी रॉंग, आय विल नॉट कॉमेंट. पटकन क्विकली. Point of application of force can be moved anywhere along its line without okay. changing its very force good. The same effect on the point of application of different points. Okay, कुठला मराठीत सांगायचं असेल तरी सांगू शकता, because understanding is more important. लिहिताना आपण लिहू शकतो, ऑब्जेक्टिव्ह असेल तर तो पण प्रश्न येणार नाही. चला, मीनिंग कोणाकोणाचं लक्षात आलंय? Who will try पटकन? सर, फोर्सचा जास्त इफेक्ट होत नाही जर पॉइंट ऑफ ऍप्लिकेशन राईट नसेल, किंवा आपण फोर्स मिडलनी किंवा पॉइंट ऑफ ऍप्लिकेशननी नाही लावला तर. इट मे बी थोडस करेक्शन पाहिजे. अजून कोण सांगेल? लास्ट वन. चला, शेवटचं कोण ट्राय करेल? ठीक आहे, आय विल एक्सप्लेन. ओके, जस्ट बिफोर वी हॅव सम टाइम, फोर्सचे आपण चार कॅरेक्टरिस्टिक पाहिली. कोणकोणती सांगा? मॅग्नेट्यूड, बरोबर. सेकंड पॉइंट ऑफ ऍप्लिकेशन. बोला पटकन. डायरेक्ट ऍप्लिकेशन, पॉइंट ऑफ ऍप्लिकेशन, मॅग्नेट्यूड, लाइन ऑफ ऍक्शन, पॉइंट ऑफ ऍप्लिकेशन, डायरेक्शन. Direction. Direction. Point of application. Point of application. Line of application. Line of action. Point of application. Point of application. Okay, what I am trying to tell you, बऱ्याचशा गोष्टी लक्षात आपण ठेवतो, लक्षात ठेवल्याच पाहिजे. एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू आपण जर समजावून घेतलं तर लक्षात ठेवायचे एफर्ट्स कमी होतात. ठीक आहे, आय विल गिव्ह वन एक्झाम्पल. ठीक आहे, आपण एक दरवाजा ओपन करतो असं गृहित धरा. ठीक आहे, दरवाजा नॉर्मली आपण जे घराचे पाहतो ते एका साईडला ओपन होतात. फॉर एक्झाम्पल, आतल्या साईडला ओपन होतं. काय बोलतो, लक्षात येतं? शाला कंटिन्यू. येस. ओके, सो कन्सिडर ओपनिंग ऑफ द डोअर. द डोअर ओपन्स ऑन द इनर साईड ऑफ द रूम. ठीक आहे, दरवाजाला दोन हँडल असतात, बरोबर आहे. एक आतल्या साईडचं हँडल असतं, एक बाहेरच्या साईडचं असतं, बरोबर आहे. ते सर्व साधारणपणे एकमेकाला अपोजिट असतात आणि मध्ये दरवाजा असतो. काय बोलतो, समजतंय? तर आता तुम्ही इमॅजिन करा, तुम्ही आतल्या साईडचा हँडल जरी ओढला, बरोबर आहे, किंवा बाहेरच्या साईडचा हँडल पकडून जर दरवाजा ढकलला, दरवाजाचं ओपनिंग जे आहे हे अनएफेक्टेड राहतं. हॅव यू ऑब्झर्व दिस? यस. ठीक आहे, म्हणजे या केसमध्ये बघा. ठीक आहे, आपण तेवढ्याच ताकदीने दरवाजा ओढतो असं गृहित धरा. म्हणजे तुम्ही फोर्स जो आहे दरवाजा ओपन करणारा त्याचं मॅग्नेट्यूड कॉन्स्टंट ठेवलं, बरोबर आहे. त्याची डायरेक्शन कॉन्स्टंट ठेवली. आतल्या साईडला उघडतो म्हणजे आतल्या साईडलाच फोर्स असेल. तो पुल टाईप असेल किंवा पुश टाईप असेल, तो भाग वेगळा आहे, पण डायरेक्शन सेम राहते, बरोबर ना?
यस 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 लाइन ऑफ एक्शन तुम्ही कांस्टेंट ठेवता फक्त तुम्ही बदलताय काय हो पॉइंट ऑफ एप्लीकेशन पॉइंट ऑफ एप्लीकेशन बदलताय म्हणजे आयदर तुम्ही आतला हँडलला धरून ओढताय किंवा बाहेरच्या हँडलला धरून ढकलताय आर यू गेटिंग तुम्ही फक्त काय चेंज केलाय पॉइंट ऑफ एप्लीकेशन चेंज केलाय लक्षात येतंय का यस यस म्हणजे मग ह्या सर्व गोष्टींमध्ये फोर्सचा जो इफेक्ट आहे बॉडीवरती तो कसा आहे अनचेंज्ड इज इट अंडरस्टूड तर लॉ ऑफ ट्रान्समिसिबिलिटी ऑफ फोर्स आपल्याला काय सांगतो की एखाद्या फोर्सचं जर तुम्ही मॅग्नेट्यूड डायरेक्शन आणि लाईन ऑफ ऍक्शन कॉन्स्टंट ठेवली आणि जर पॉइंट ऑफ ऍप्लिकेशन बदलला तर त्या फोर्सचा बॉडीवरती होणारा इफेक्ट हा कसा असतो अनचेंज्ड राहतो किंवा अनअल्टर्ड राहतो अंडरस्टूड मराठी मध्ये अर्थ लक्षात आलाय काय काय सांगितलं बघा एखाद्या फोर्सचं मॅग्नेट्यूड डायरेक्शन आणि लाईन ऑफ ऍक्शन ह्या जर तुम्ही कॉन्स्टंट ठेवल्या आणि या कंडिशन मध्ये पॉइंट ऑफ ऍप्लिकेशन जर बदलला तर त्या फोर्सचा बॉडीवरती होणारा जो इफेक्ट आहे हा अनचेंज्ड राहतो ठीक आहे आय विल टेल यू इन सिंपल लँग्वेज इफ यू आर कन्सिडरिंग फोर्स एफ सी दिस बॉडी सो हियर यू कॅन सी फोर्स एफ इज ऍक्टिंग ऑन द बॉडी ओके द फोर्स इज हॅव्हिंग लेट अस से सम मॅग्नेट्यूड 10 किलो न्यूटन बरोबर इट इज हॅव्हिंग सर्टन लाईन ऑफ ऍक्शन ही त्याची लाईन ऑफ ऍक्शन आहे बरोबर देन त्याची डायरेक्शन पण डिफाईन आहे डायरेक्शन कुठे समवेअर टुवर्ड्स राईट हँड साईड बरोबर आहे आणि पॉइंट ऑफ ऍप्लिकेशन कुठला आहे ए आहे फर्स्ट कंडिशन लक्षात आली काय सांगितलं वी आर कन्सिडरिंग फोर्स एफ हॅव्हिंग मॅग्नेट्यूड ऑफ 10 किलो न्यूटन डायरेक्शन स्लाइटली टुवर्ड्स राईट हँड साईड ईस्टच्या दिशेनं आहे असं समजा तात्पुरतं लाईन ऑफ ऍक्शन त्याची डिफाईन्ड आहे आणि पॉइंट ऑफ ऍप्लिकेशन आहे ए आता मला सांगा इथं जो मी फोर्स दाखवतोय हा हा बॉडीला पुश करतोय का पुल करतोय पुश करतोय पुश करतोय सो दिस इज पुश टाइप ऑफ फोर्स ठीक आहे आता ह्याला इक्विवलंट इफेक्ट बॉडीवरती होऊ शकतो कधी जर तुम्ही सेम फोर्स एफ त्याचं मॅग्नेट्यूड पण आपण कॉन्स्टंट ठेवलं किती 10 किलो न्यूटन बरोबर आहे त्याची डायरेक्शन बदलली का आपण नाही लाईन ऑफ ऍक्शन बदलली का नाही फक्त चेंज काय करतो आपण पॉइंट ऑफ ऍप्लिकेशन पॉइंट ऑफ ऍप्लिकेशन पोरग झालं पोरग म्यूट करा म्यूट करा प्लीज ओके सो वी आर जस्ट चेंजिंग द पॉइंट ऑफ ऍप्लिकेशन ओके आर यू गेटिंग म्यूट करा रे T21 अभिजित गिरे ओके सो दिस फोर्स एफ ओके इफ इट इज अप्लाइड एट पॉइंट बी इट बिकम्स विच टाइप ऑफ फोर्स पुल टाइप ऑफ फोर्स okay and the force which is applied at point A it is push type of force theek hai mhanje ultimately apan kay lakshat ghetlo baka without changing the magnitude direction and line of action we can convert a push type of force into pull type of force or vice versa is it understood ओके थोडा वेळ आता म्यूटच ठेवतो कारण आता थोड्या वेळ मला वाटतं पेढे वगैरे वाटायला सुरुवात होईल ओके ज्यावेळी तुम्हाला उत्तर द्यायचं त्यावेळी मी अनम्यूट करेल ओके सो दिस इज द यूज ऑफ लॉ ऑफ ट्रान्समिसिबिलिटी ऑफ फोर्सेस लॉ ऑफ ट्रान्समिसिबिलिटी ऑफ फोर्सेस वापरून आपण काय करू शकतो एखादा फोर्स जर पुश टाईप असेल तर त्याला आपण पुल टाईप मध्ये कन्वर्ट करू शकतो कसं just by changing the point of application okay so now we'll read this statement
The state of rest or uniform motion of a rigid body, कुठल्याही बॉडीची कंडिशन बरोबर आहे, इज अनअल्टर्ड ऑर अनअफेक्टेड इफ द पॉइंट ऑफ ऍप्लिकेशन ऑफ द फोर्स इज ट्रान्समिटेड. ट्रान्समिट म्हणजे काय, आपण शिफ्ट करू शकतो. ट्रान्समिट म्हणजे काय, शिफ्ट किंवा चेंज करू शकतो बाय to any other point along the line of action of force. Line of action change na karta jar apan force transmit kela, force manje kay, along with same magnitude and direction, tar tya force a body varti honar effect ha kasa asel, unchanged asel. Is it understood? Yes sir. Yes sir. Okay, so write down the statement and draw this particular diagram. Write down the statement and draw this diagram. Point of application A, point of application B. Push force. Itha jo act honar force ka kasa hai? Push type hai. आणि इथं ऍक्ट होणार फोर्स कसा आहे, पुल फोर्स. And one more thing, gamtes bag sodun dya, but you have to be careful while attending the meeting. Aapla background madhe jar kai noise asel, awaz asel, tar apan ekada isolated thikani rahna, it is a part of your responsibility. Karan ekada disturbance thik hai, ekada dusra vela apan te gammat manu sodun deu shakto, but it happens frequently, I have to take action. Okay, so don't assume that anyone likes disturbance in the class. Tamo disturbance hone yachi kaalji gya please. An kutle goshtil kas aste, ekda donda samjavtat nantar warning detat ani nantar tisranda matra action ghyav lagte. Okay, so please take care. लिहून झाले? यस सर. ओके, हॅव यू मेंशन हियर पुश टाइप ऑफ पुल फोर्स? पुश फोर्स, पुल फोर्स मेंशन केले? यस सर. ओके, राइट डाउन नेक्स्ट लाइन. Write down in simple words the law of transmissibility
forces. It's that the effect of a force on a body remains unchanged if we change its point of application. And the महत्वाची condition काय? Without changing its magnitude, comma, direction and line of action. Read the statement once again and tell me if there are any doubts. Law of transmissibility of forces काय सांगतो, जर आपण पॉइंट ऑफ ऍप्लिकेशन चेंज केला एखाद्या फोर्स एखाद्या बॉडीवरचा तर त्याचा इफेक्ट चेंज होत नाही. कधी? जर आपण तो फोर्स बदलला नाही तर. फोर्स बदलला नाही म्हणजे काय? मॅग्नेट्यूड, डायरेक्शन आणि लाईन ऑफ ऍक्शन सेम ठेवली आणि जर पॉइंट ऑफ ऍप्लिकेशन फक्त बदलला तर बॉडीवरती होणारा इफेक्ट चेंज होत नाही. इज दॅट क्लिअर? शॅल वी कंटिन्यू? Yes, sir. Okay, next point. The law of transmissibility of forces enables us to convert a push type of force into pull type of force or vice versa. म्हणजे काय? पुश टाइपचा पुल टाइप मध्ये कन्वर्ट करा किंवा पुल टाइपचा पुश टाइप मध्ये कन्वर्ट करा. विदाउट changing its effect on the body. So I have given one example. Ek example means one get the opening of the door from the inner side or outer side. Ajun ek example deu shakto. Just imagine kara ki chote chote blocks ahet aplyakade wooden blocks ahet barobar aahe ani tyancha madhe apan spacing thevle ek 5-10 block ahet asa gruhit dhara. Theek aahe. जर आपण ते ब्लॉक्स वुडन ब्लॉक्स जर असे ओळीनं 5-10 उभा केले असेल त्यांच्यामध्ये गॅप असेल आणि आपण एका एंडच्या ब्लॉकला जर ढकललं तर ते सर्व 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 ब्लॉक जे आहेत ते पडतात. म्हणजे शेवटचा जो ब्लॉक आहे त्याला आपण टच करत नाही. आपण पहिल्या ब्लॉकला धक्का दिला तर शेवटचा ब्लॉक पडतो. किंवा सिमिलर एक्झाम्पल, ठीक आहे, ट्युशनला वगैरे गेल्यावर तुम्हाला आठवत असेल, ट्युशनला तुम्ही गेलच नाही, घरीच होता, ठीक आहे, कधीतरी गेला तर पहा तिथं बऱ्याचशा सायकल्स उभ्या असतात, बरोबर ना? कारण 12 वीपर्यंत आपल्याला गाडी चालवायला परमिशन नसते ऑफिशियली, तरी पण काही लोक चालवतात. जर सायकल बऱ्याचशा सायकल स्टँड मध्ये उभा आहेत असं गृहित धरा, ठीक आहे, आणि त्यातल्या एका एंडच्या बायसिकलला जरी समजा धक्का लागला पडली तर काय होतात? सर्वच्या सर्व सायकल ओळीनं पडतात, ठीक आहे. किंवा अजून एक एक्झाम्पल म्हटलं तर लहानपणी आपण पत्त्याचा बंगला उभा करत होतो, आठवतंय का? ट्रायंग्युलर शेपमध्ये असे बरेचसे ते घर ओळीनं उभे केले समजा ट्रायंग्युलर, तर त्यातल्या एकाला जरी आपण धक्का दिला तर सर्व शेजारचे पत्ते पडतात. याचा अर्थ काय? तर तो फोर्स जो आहे तो अलॉंग द लाईन ऑफ ऍक्शन ट्रान्समिट होतो. हॅव यू अंडरस्टूड ऑल द एक्झाम्पल्स? यस सर. ओके, सो दिस इज ऑल अबाउट द लॉ ऑफ ट्रान्समिसिबिलिटी ऑफ फोर्सेस. नाउ वी विल सी सम मोर एक्झाम्पल्स. आय विल शेअर अनदर स्लाइड. Is it visible now? Oh, yes, sir. Yes, sir. Yes, sir. Okay.
सो वन्स अगेन यू कैन सी हे सर्व वेगवेगळे एग्जांपल आहेत, प्रत्येकाचं मीनिंग एकच असणार आहे. ठीक आहे, सपोज दिस इज पॉइंट ऑफ ऍप्लिकेशन ए, फोर्स एफ आहे, लाईन ऑफ ऍक्शन ही तुम्हाला डॉटेड लाईन दाखवून दिसते. हा फोर्स कुठल्या टाईपचा सांगा, इट इज पुल पुश टाइप आहे, सॉरी पुल टाइप आहे. हा हा बॉडीला ओढतोय, बरोबर ना, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी जर विचार केला तर हा काय करतो, बॉडीला ओढतोय. ठीक आहे, जर तुम्ही पॉइंट ऑफ ऍप्लिकेशन थोडस लोअर साइडला शिफ्ट केला बी, तर आता हा फोर्स काय करतोय, टुवर्ड्स द सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी बॉडीला काय करतोय, पुश करतोय. समजतंय ना, म्हणजेच काय, तर फोर्स तुम्ही ट्रान्समिट केलाय कसा, अलॉंग द लाईन ऑफ ऍक्शन. इज इट अंडरस्टूड? Yes, yes, sir. Similar examples you can see. See the first example of rectangular block. पहिल्या एक्झाम्पल मध्ये बघा, दिस इज पॉइंट ऑफ ऍप्लिकेशन, हियर इट इज विच टाइप ऑफ फोर्स, पुश टाइप, इज इट करेक्ट? यस सर, यस सर. अँड वी हॅव कन्वर्टेड इट इन टू पुल टाइप, पुल टाइप ऑफ बाय चेंजिंग द पॉइंट ऑफ ऍप्लिकेशन. तर दोन्ही ठिकाणी फोर्सेसचा होणारा इफेक्ट जो बॉडीवरती आहे तो सेम आहे. दिस इज सेकंड एक्झाम्पल फॉर एल शेप ब्लॉक, दिस इज थर्ड एक्झाम्पल फॉर अ स्पियर ऑर सर्क्युलर शेप. ओके, सो इन ऑल द केसेस द फोर्सेस कॅन बी ट्रान्समिटेड अलॉंग द लाईन ऑफ ऍक्शन. हे एक्झाम्पल्स ड्रॉ करता 2 मिनिटात पटकन, आणि फोर्सचं नेचर मेन्शन करा. Write down examples of transmissibility of force. Examples of transmissibility of force. By using the law of transmissibility of force, we have understood that we can transmit the force along the line of action, or in other words, we can convert a push type force into pull type of force, or vice versa. This is the use. याचा उपयोग आपल्याला पुढे कुठे होतो, आताच लक्षात ठेवा हा पॉइंट. लॅमिस थेरम म्हणून एक पॉइंट आपण शिकणार आहोत, लॅमिस थेरम. तर त्याच्यामध्ये आपल्याला लॉ ऑफ ट्रान्समिसिबिलिटी ऑफ फोर्स हा यूज करायचा आहे. त्यावेळी मी हा प्रश्न तुम्हाला विचारेन पुन्हा एकदा की लॉ ऑफ ट्रान्समिसिबिलिटी ऑफ फोर्स जो आहे त्याचं ऍप्लिकेशन काय आहे. तर पुन्हा एकदा सांगतो, यू कॅन कन्वर्ट पुश टाइप फोर्स इन टू पुल टाइप ऑर व्हाईस वर्सा विदाउट चेंजिंग इट्स इफेक्ट ऑन द बॉडी. मला वाटतं ऑनलाईन लेक्चर सुरू होऊन किती दिवस झाले, 4-5 दिवस झाले का? 17th day. ओके, मला वाटतं सर्व सब्जेक्टचे लेक्चर आता सुरू झाले असतील बऱ्यापैकी. यस सर. And no doubt you will be comfortable with all the subjects. फक्त गरज एक असते, ऑफलाईन मोड मध्ये कसं असतं, मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे टीचर्स कॅन हॅव मोर इंटरॅक्शन विथ द स्टुडंट्स. जे क्वेश्चन आन्सर असतात किंवा डाऊट क्लिअरिंग जे असतं ते क्लासरूम मध्ये जे असतात, ऑनलाईन मध्ये थोडेसे त्या लिमिटेशन येतात. बट टू ओव्हरकम दीज प्रॉब्लेम्स इट कॅन बी डन अँड इट नीड्स एफर्ट्स फ्रॉम बोथ द साइड्स. त्यामुळे कॉन्सन्ट्रेशन इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. ऑनलाईन एज्युकेशन मध्ये शिक्षक हे बेस्ट एफर्ट्स देत असतात, पण त्याच्यामध्ये स्टुडंटला हे जास्त फोकस करायची गरज असते. क्लासरूम मध्ये कसं असतं, थोडंसं आपण इकडे तिकडे पाहिलं, दुर्लक्ष झालं, बरोबर आहे का नाही? तर टीचर्स हे कंट्रोल करू शकतात. ऑनलाईन मध्ये मात्र सेल्फ कंट्रोल ही थोडीशी जास्त जबाबदारी असते आपल्याला. अँड दोज हु आर हॅव्हिंग सेल्फ कंट्रोल दे कॅन अचीव बेटर इन ऑनलाईन एज्युकेशन. कारण एक लक्षात घ्या, ऑनलाईन मध्ये एक बेनिफिट असतो, कुठले जरी व्हिडिओ वगैरे असतील किंवा चांगल्या चांगल्या गोष्टी जे आपल्याला स्टडी मटेरियल असतं
इमेजेस असतील हे तुम्हाला जास्त अंडरस्टँडिंग देतात. तुम्हाला माहिती आहे की अराउंड 70% किंवा 80% नॉलेज आपल्याला आईज थ्रू मिळतं, बरोबर ना? आणि रिमेनिंग सर्व जे नॉलेज आहे ते आपल्याला बाकी म्हणजे कान असतील किंवा सेन्स असतील ह्या सर्व गोष्टीतून मिळतात. तेव्हा जर तुम्ही ठरवलं तर ऑनलाईन एज्युकेशन कॅन गिव्ह यू बेटर रिझल्ट्स, बेटर अंडरस्टँडिंग दॅन ऑफलाईन एज्युकेशन. कारण इथं तुम्ही जास्त गोष्टी ऑब्झर्व करू शकत असता, बरोबर आहे? गरज आहे फक्त आपण ते डिटर्मिनेशन आपण तसं ठरवायची गरज आहे. ओके, आय होप इट इज रिटन. डायग्राम काढलं तसं गृहित धरतो. शॅल वी कंटिन्यू? यस सर. यस सर. ओके. यस सर. नाउ वी आर मुव्हिंग टुवर्ड्स द न्यूमरिकल पार्ट ऑफ दिस चॅप्टर. त्याच्यामध्ये आपल्याला शिकायचं आहे रिझोल्युशन ऑफ वेक्टर्स. तुम्ही पूर्वी ह्या नावाने शिकला असेल, आता आपल्याला ते शिकायचं आहे रिझोल्युशन ऑफ फोर्सेस. ठीक आहे, तर रिझोल्युशन म्हणजे काय? ठीक आहे, सो यू आर नोईंग देर आर फोर प्रिन्सिपल डायरेक्शन. चार मुख्य दिशा कुठल्या? ही कोणती डायरेक्शन आहे सांगा? ईस्ट सर. ईस्ट. ईस्ट. ठीक आहे, जिथं पेन्सिल दिसते तिथं ईस्ट आहे. ठीक आहे, इथं कोणती आहे? साऊथ. नॉर्थ. नॉर्थ सर. अपवर्ड डायरेक्शन इज ऑलवेज नॉर्थ डायरेक्शन, करेक्ट. अँड अपोजिट डायरेक्शन यू कॅन राईट, दिस विल बी वेस्ट, दिस विल बी साऊथ. ठीक आहे, तर हे आपले रेफरन्सेस आहेत. दीज आर कॉल्ड एज फोर प्रिन्सिपल डायरेक्शन. सोपी गोष्ट लक्षात ठेवा, टुवर्ड्स राईट हँड साइड ईस्ट असेल आणि अपवर्ड डायरेक्शन ही नॉर्थ असेल. ठीक आहे, ना सपोज यू आर हॅव्हिंग, याच्यावरून चार क्वाड्रंट पण तयार होतात. सपोज यू आर हॅव्हिंग वन फोर्स एफ, बरोबर आहे? तर आता हा फोर्स जो आहे हा कोणत्या दोन डायरेक्शन मध्ये कंटेन होऊ शकतो सांगा? ईस्ट अँड नॉर्थ. ईस्ट अँड नॉर्थ. ईस्ट आणि नॉर्थ किंवा नॉर्थ ईस्ट मध्ये हा फोर्स कंटेन झालेला आहे. ठीक आहे, आता तुम्ही काय करू शकता की या फोर्सचे दोन कॉम्पोनंट फाइंड आउट करू शकता. ठीक आहे, वन कॉम्पोनंट विल बी अलॉन्ग और एक्स एक्सिस अँड वन कॉम्पोनंट इज अलॉन्ग नॉर्थ. आणि हे जे कॉम्पोनंट आहेत याला आपण म्हणूया फर्स्ट कॉम्पोनंट, याला आपण म्हणूया सेकंड कॉम्पोनंट. ठीक आहे, तर हे दोन कॉम्पोनंट तुम्हाला अशा तऱ्हेने फाइंड करायचे की या दोघांचा मिळून जो काही इफेक्ट आहे तो कसा पाहिजे? इक्विव्हॅलंट टू द ओरिजिनल फोर्स एफ. काय सांगितलं बघा, वी आर हॅव्हिंग वन फोर्स एफ विच इज कंटेंट बिटवीन नॉर्थ अँड ईस्ट डायरेक्शन, अँड सपोज वी फाइंड आउट इट्स टू कॉम्पोनंट्स वन अँड टू किंवा एफ वन एफ टू काय म्हणा, सो दॅट द इफेक्ट ऑफ दीज कॉम्पोनंट्स ऑर द कंबाइंड इफेक्ट ऑफ दीज टू कॉम्पोनंट्स इज जस्ट सेम एज दॅट ऑफ द ओरिजिनल फोर्स. म्हणजे इथं तुम्ही काय करताय, यू आर कन्व्हर्टिंग वन फोर्स इन टू इट्स कॉम्पोनंट्स. सो दिस प्रोसेस इज कॉल्ड एज रिझोल्युशन. सो वॉट इज मीन बाय रिझोल्युशन? इट मीन्स द स्प्लिटिंग ऑफ अ व्हेक्टर ऑर फोर्स इन टू इट्स कॉम्पोनंट्स. एखाद्या फोर्सला किंवा एखाद्या व्हेक्टरला त्याच्या कॉम्पोनंट मध्ये डिव्हाइड करणं याला काय म्हणतात? रिझोल्युशन. रिझॉल्व्ह करतोय आपण एकापेक्षा जास्त कॉम्पोनंट मध्ये, लक्षात येत आहे? सो दिस इज अबाउट रिझोल्युशन. ओके, रिझल्टंट म्हणजे काय? टू फाइंड आउट रिझल्टंट म्हणजे काय? सपोज यू आर हॅव्हिंग टू व्हेक्टर्स, त्याच्या एक्झॅक्टली अपोजिट केस. समजा तुमच्याकडे दोन व्हेक्टर्स आहेत, वन इज समोज सपोज एफ एक्स, दोन फोर्सेस आहेत म्हणूया एफ एक्स अँड एफ वाय. तर या दोघांचा जो काही इफेक्ट आहे तेवढाच इफेक्ट प्रोड्यूस करणारा एक सिंगल फोर्स जर तुम्ही मिळवला तर या फोर्सला काय म्हणतात? रिझल्टंट ऑफ एफ एक्स अँड एफ वाय. ठीक आहे, तर रिझोल्युशन मध्ये आपण काय करतो? वी कन्वर्ट वन फोर्स इन टू इट्स कॉम्पोनंट्स. आणि रिझल्टंट मध्ये आपण काय करतो? वी कन्वर्ट नंबर ऑफ फोर्सेस इन टू सिंगल फोर्स. आणि दोन्ही केस मध्ये कंडिशन काय बघा, तर ते जे नंबर ऑफ फोर्सेस असतील आणि त्यांचा रिझल्टंट जो सिंगल असेल ह्या दोघांचा इफेक्ट कसा पाहिजे? सेम पाहिजे. इज इट क्लिअर? यस सर. सो टेल मी,
ओके टेल मी रिझल्टंट मध्ये आपण वन फोर्स टू मेनी फोर्सेस करतो का मेनी फोर्सेस टू वन फोर्स करतो रिझल्टंट मध्ये वी कन्वर्ट मेनी फोर्सेस इन टू अ सिंगल फोर्स आणि रिझोल्युशन मध्ये काय करतो इंटू मेनी सिंगल फोर्स इंटू मेनी फोर्सेस ओके आय होप इट इज क्लिअर आणि तिसरी केस अशी होऊ शकते की समजा तुमच्याकडे एक पाच सहा फोर्सेस आहेत गृहित धरा ठीक आहे तर या सर्वांचा एक रिझल्टंट तयार होऊ शकतो येस ऑर नो येस येस आणि पुन्हा हा रिझल्टंट आहे याचे फक्त तुम्ही दोनच कंपोनंट फाइंड आउट करू शकता ज्याला तुम्ही काय म्हणणार आहे एफ एक्स अँड एफ वाय ठीक आहे तर तीन केसेस आपण डिस्कस करणार आहे पहिली केस म्हणजे काय यू आर गिवन नंबर ऑफ फोर्सेस अँड यू विल कन्वर्ट देम इन टू सिंगल इट इज द प्रोसेस ऑफ फाइंडिंग द रिझल्टंट ओके इफ यू आर गिवन अ सिंगल फोर्स इफ यू आर स्प्लिटिंग इट इन टू नंबर ऑफ फोर्सेस इट विल बी रिझोल्युशन ऑफ फोर्सेस आणि जर समजा तुम्ही एखाद्या फोर्स सिस्टीमचा रिझल्टंट फाइंड आउट केला तर त्याचे तुम्ही एक्स आणि वाय कंपोनंट्स मिळवू शकता ओके सो दीज आर द थ्री थिंग्स वी हॅव टू डिस्कस टुडे लिहून घेता एवढा राइट डाउन द टायटल रिझोल्युशन अँड रिझल्टंट ऑफ फोर्सेस याच्यावरती एमसीक्यू विचारला जाऊ शकतो अँड राइट डाउन द डेफिनेशन्स Meanwhile, I have to ensure each and every day. Shall we continue with the same method of teaching? Jeka discussion challa the comfortable one? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. Okay, thank you. Write down the terms. You should be clear with these definitions. Tell me once you complete your writing. Over, sir. Yes. Yes, sir. Done. No, no sir. Last. Okay. Hello, sir. हाँ बोलो. Sir, तुम्ही notes share करता मन. Notes. Notes मी मला संध्याकाळी आठवण करा कारण दिवसभर आज खूपच गडबड आहे.
लेक्चर संपले संपले काही शक्य नाही, पण मला संध्याकाळ म्हणून मेसेज करा व्हॉट्सअपला किंवा टेलिग्राम गेलं तर चालेल. मोस्टली डाउट्स तुम्हाला येणार नाहीत ज्यावेळी मी शिकवल्यानंतर, दॅट इज माय कॉन्फिडन्स. बट स्टील इफ दे आर डाउट्स, आय मस्ट टेल यू, टेलिफोन एक डिस्कशन थोडस अवघड असेल आपल्याला डाउट्स विषयी. यू कॅन मेसेज रिगार्डिंग युअर डाउट्स ज्यावेळी फ्री असेल, मोस्टली संध्याकाळी 6 नंतर त्यावेळी मी रिप्लाय करत जाईन. ओके, किंवा काही गोष्ट एखादी विसरली असेल राहिली असेल तर मला मेसेज करत जावा. Okay, shall we continue? Yes, sir, continue. So resultant means converting many forces into single, and resolution means converting one force into many. Okay? आता resultant जो तुम्हाला find out करायचा आहे, it can be for parallel force system, it can be for collinear force system, or it can be for inclined forces. तर यापैकी generalized case कुठली आहे? There will be number of inclined forces. आणि त्यांचा तुम्हाला रिझल्टंट फाइंड आउट करायचा, ही एक जनरल केस असू शकते. बट वी विल डिस्कस सम सिंपल केसेस. ठीक आहे, सो दिस इज द फर्स्ट एक्झाम्पल व्हेन यू आर हॅव्हिंग 3 कोलिनियर फोर्सेस. बरोबर आहे, तर लेफ्टला मूव होणारा दिस इज फर्स्ट फोर्स, दिस इज सेकंड, अँड दिस इज थर्ड. सो इफ द फोर्सेस आर कोलिनियर, देन their algebraic addition. Algebraic addition म्हणजे काय? Considering the signs of the forces, positive or negative. म्हणजे जो force towards left hand side आहे, it should be taken as negative. And the force which is moving towards right hand side, it should be taken as positive. तर algebraic addition considering their signs. हे तुम्ही कधी करू शकता? For collinear forces. जर वर्टिकल फोर्सेस असतील तर द फोर्स विच इज हॅव्हिंग अपवर डायरेक्शन विल बी टेकन ॲज पॉझिटिव्ह, अँड द फोर्स विच इज हॅव्हिंग डाऊनवर्ड डायरेक्शन विल बी टेकन ॲज निगेटिव्ह. सो दिस इज द साईन कन्व्हेन्शन फॉर द फोर्सेस. जसं आपलं एक्स आणि वाय ॲक्सिस साईन कन्व्हेन्शन आहे तसं सेम आहे. सो दिस इज फॉर कोलिनियर फोर्सेस. ठीक आहे, इफ द फोर्सेस आर पॅरलल, मग पॅरल मध्ये 2 टाईप असू शकतात. इफ द फोर्सेस आर लाईक पॅरल ऑर अनलाईक पॅरल, तर आपण एक जनरलाइज केस अनलाईक पॅरल फोर्सेस जर घेतले तर त्यापैकी जेवढे जेवढे लाईक फोर्सेस आहेत त्यांची ऍडिशन करा, आणि जे अनलाईक अपोजिट डायरेक्शनला आहेत त्यांचं मॅग्नेट्यूड त्यातून सबट्रॅक्ट करायचं. लक्षात येते? सो दिस इज अबाउट पॅरल फोर्स सिस्टीम. आणि जर असे नंबर ऑफ फोर्सेस असतील, आपण दोनच घेऊया फॉर एक्झाम्पल, आणि या दोन्हींचा तुम्हाला रिझल्टंट फाइंड आउट करायचा आहे, तर त्या केसमध्ये तुम्ही काय करू शकता? तर पहिला फोर्स जो आहे तो तुम्ही स्प्लिट करा अलॉंग एक्स अँड वाय डायरेक्शन. ठीक आहे, त्यानंतर दुसरा पण फोर्स जो आहे हा तुम्ही स्प्लिट करा along x and y directions. ठीक आहे, मग दोन्ही x कंपोनंट जे आहेत ते कोलिनियर झाले, त्यांचे अल्जेब्राइक ऍडिशन घ्या प्लस मायनस कन्सिडर करून, आणि दोन्ही जे y कंपोनंट्स आहेत त्यांची पण अल्जेब्राइक ऍडिशन घ्या. मग तुम्हाला काय मिळेल? समेशन एफ एक्स मिळेल. बरोबर ना? आणि काय मिळेल? समेशन एफ वाय मिळेल. आणि त्या समेशन एफ एक्स समेशन एफ वाय चा तुम्ही रिझल्टंट काढू शकता. दिस इज जनरलाइज प्रोसिजर, हे आपण व्यवस्थित डीप मध्ये शिकणार आहोत, सध्या फक्त मी ओव्हरव्ह्यू सांगतोय. ओके, सो हॅव यू अंडरस्टूड हाऊ टू फाइंड आउट द रिझल्टंट? इफ द फोर्सेस आर कोलिनियर, यू विल टेक सिंपल ऍडिशन कन्सिडरिंग देअर साइन्स पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह. दिस इज फॉर कोलिनियर फोर्सेस. इफ द फोर्सेस आर पॅरल फोर्सेस, वन्स अगेन टेक अल्जेब्राइक ऍडिशन कन्सिडरिंग देअर पॉझिटिव्ह ऑर negative sign. And third case, if the forces are inclined, resolve them along x and y axis, take summation fx, take summation fy, and find the resultant. This is the generalized procedure. Shall we continue? Yes, sir. Yes, sir.
Okay, this is sign convention. Sign convention mein sign sir. Positive forces kutle astil. If you are considering the x-axis, kyun horizontal forces. Forces moving towards right hand side are positive. Forces moving towards left hand side, they are negative. If you are considering vertical forces, forces moving in the upward direction are positive. Forces moving in the downward direction are negative. मला तो ही कळायची गरज नाही तर फक्त स्नॅपशॉट घेताय क्यों लिहा एक एक दोन सेंटेंस लिहायला किती वेळ लागतो राईट डाउन द साइन कन्व्हेन्शन फॉर फोर्सेस नोटबुक तर आपली व्यवस्थित होईल ना राईट डाउन साइन कन्व्हेन्शन फॉर फोर्सेस Over, shall we continue? Over, sir. Shall we continue? Yes, sir. पुढे राहिलं असेल तर स्नॅपशॉट घ्या फारसं काय आवड नाही याच्यामध्ये ओके नाउ वी विल स्टार्ट विथ रिझोल्युशन ऑफ फोर्सेस सो वी हॅव ऑलरेडी अंडरस्टूड दॅट रिझोल्युशन मीन्स स्प्लिटिंग ऑफ द फोर्सेस इफ यू आर कन्व्हर्टिंग वन फोर्स से गिवन फोर्स एफ इन टू इट्स कंपोनंट्स से एफ एक्स अँड एफ वाय अँड वॉट इज द कंडिशन without changing the effect of this force on the body म्हणजे ही समजा एखादी बॉडी अशी आहे या बॉडीवरती फोर्स एफ ऍक्ट होतोय फोर्स एफ चा इफेक्ट जो काही या बॉडीवरती होतोय तेवढा सेम इफेक्ट कोण प्रोड्यूस करणार आहे कॉम्बिनेशन ऑफ एफ एक्स अँड एफ वाय सो फोर्सेस एफ एक्स अँड एफ वाय दे आर कॉल्ड ॲज द कंपोनंट्स ऑफ द ओरिजिनल फोर्स एफ and they will have the same effect on the body which is produced by the original force F. So this is about the resolution of forces. Then आता लिहून घ्यायचं सगळे एकत्रच घेऊया the continuity मध्ये discuss करूया ठीक आहे so there are two types of conventions okay so once again I am telling you force F This is the original force जो ब्लॅक कलर मध्ये दिसतोय तो त्याला आपण काय म्हणू शकतो लाईन बी डी म्हणू शकतो ठीक आहे सो दिस इज अ जनरल इन्क्लाइंड फोर्स इट इज डिवायडेड इन टू टू कॉम्पोनंट्स तर या हॉरिझॉन्टल कॉम्पोनंटला तुम्ही एफ एच हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट म्हणू शकता किंवा एफ एक्स एक्स कॉम्पोनंट म्हणू शकता तर यापैकी मोर पॉप्युलर कन्व्हेन्शन कुठलं आहे एफ एक्स आय थिंक ठीक आहे एफ एच हॉरिझॉन्टल फोर्स आहे जास्त पॉप्युलर नोटेशन नाही तर पॉप्युलर नोटेशन कुठलं आहे एक्स कॉम्पोनंट एफ एक्स आणि व्हर्टिकल कॉम्पोनंट यू कॅन आयदर कॉल इट एज एफ व्ही ऑर एफ वाय ठीक आहे तर यामध्ये काय केलंय बघा इनिशियली यू आर हॅव्हिंग वन फोर्स इथं दाखवतो बघा
force F. Okay, then you find out इथुने horizontal line draw करा, इथुने vertical line draw करा. इतला angle of course असेल 90. This is Fx and this is Fy. ठीक है. Then you can complete the rectangle. आता जी vertical line काढतो ती असेल Fy and ही line असेल Fx. हे drawing कसं तयार झालं लक्षात आलं? Now refer. Yes. Okay. So consider the triangle BDC. हा जो ट्रायंगल आहे इथला उजवीकडचा बरोबर आहे तो कन्सिडर करा. तर वी नो द डेफिनेशन ऑफ साइन. साइनची डेफिनेशन काय? साइन रेशोची अपोजिट साइड डिवाइडेड बाय हायपोटेन्यूज. साइन थीटा काय आला सांगा? बी सी अपॉन डी पी. बरोबर आहे का? चेक करा. अपोजिट साइड अपॉन हायपोटेन्यूज. बी सी अपॉन डी पी. आता बी सी एवढंच मॅग्नेट्यूड कुठल्या फोर्स असणार आहे? एडी चं पण असणार आहे. बरोबर किंवा एडी अपॉन बी डी म्हणा. म्हणजेच काय? एफ वाय अपॉन एफ. दिस इज साइन थीटा. इज इट करेक्ट? एफ वाय अपॉन एफ हा काय झाला? हा फोर्स एफ वाय. समजतंय ना? एफ वाय अपॉन एफ इज साइन थीटा. त्यामुळे जर तुम्हाला एफ वाय काढायचा असेल तर त्याचं मॅग्नेट्यूड काय असेल? एफ वाय इज इक्वल टू F sin theta. First point is understood? Yes, sir. Okay. Now tell me value of sine ratio. Sine ratio is maximum value kiti asu shakte ho? Sine theta maximum? One. Value vicharto hai. Angle na vicharat. Sine theta ha jar ratio tumhi calculate kela tar tachi maximum value kiti asu shakte? One. साइन थीटा हा जास्तीत जास्त किती असू शकतो? वन असू शकतो. बरोबर आहे ना? यस सर. अदरवाइज त्याची रेशो कशी, त्याची व्हॅल्यू कशी असते? लेस दॅन वन. इज इट करेक्ट? यस सर. जर तुम्ही इथं कन्सिडर केलं एफ वाय इज इक्वल टू एफ साइन थीटा आणि जर हा थीटा लेस दॅन 90 degrees असेल, ठीक आहे, तर साइन थीटा कसा असेल? निगेटिव्ह सर. लेस दॅन वन असेल साइन थीटा. बरोबर आहे. मग साइन थीटा हा लेस दॅन वन आहे म्हणजेच एफ वाय हा मोठा कंपोनंट, मोठा फोर्स असेल का एफ हा मोठा फोर्स असेल? एफ वाय आणि एफ ह्याच्यामध्ये मोठा फोर्स कुठला आहे? एफ. सर एफ विल बी बिगर. इज इट अंडरस्टूड? ह्या गोष्टी आता सोप्या वाटतात पण ज्यावेळी आपण कॅल्क्युलेशन करतो, ठीक आहे, तर त्यावेळी डिव्हिजन आणि मल्टिप्लिकेशन याच्यामध्ये आपण कन्फ्युज होतो आणि बरंच वेळ काय होतं, आपले कंपोनंट जे आहेत, बरोबर आहे का, ते काय होतात? ओरिजिनल फोर्स पेक्षा मोठे होतात. म्हणजे भारतापेक्षा महाराष्ट्र मोठा असं व्हायला नकोय. इज दॅट क्लिअर? ओके. सो दिस थिंग शुड बी अंडरस्टूड. तर रिझल्टंट जो आहे याचं मॅग्नेट्यूड इट इज ऑलवेज ग्रेटर दॅन द मॅग्नेट्यूड ऑफ इट्स कंपोनंट्स. फर्स्ट पॉइंट इज क्लिअर. सेकंड, इन द सेम वे ना यूज द डेफिनेशन ऑफ कॉस थीटा. तर कॉस थीटा म्हणजे काय? ऍडजस्टंट साइड डिवायडेड बाय हायपोटेन्यूज. म्हणजे काय? एफ वाय सॉरी एफ एक्स अपॉन एफ. कॉस थीटा म्हणजे काय झालं? एफ एक्स अपॉन एफ. त्याच्यावरून तुम्हाला काय मिळालं? एफ एक्स ची व्हॅल्यू मिळाली. एफ एक्स ची व्हॅल्यू काय मिळाली? एफ एक्स इज इक्वल टू एफ कॉस थीटा. इज इट अंडरस्टूड? यस सर. सो एफ एक्स इज इक्वल टू एफ इंटू कॉस थीटा. थीटा तर हे सिम्बॉल मी इन्सर्ट करत नाही, त्यामुळे ते मी टाईप केलंय. एफ एक्स इज इक्वल टू एफ कॉस थीटा. आणि सर्वात महत्वाची गोष्ट मी आता सांगतोय, व्हेअर थीटा इज द अँगल विथ हॉरिझॉन्टल.
fx is equal to f cos theta कधी सत्य आहे तर जर थीटा हा अँगल हॉरिझॉन्टल शी केला असेल तर इज दॅट क्लियर इथं कन्फर्म करा थीटा हा अँगल कोणाशी आहे हॉरिझॉन्टल शी समजते ना आणि त्यामुळेच काय होतंय fx इज इक्वल टू सॉरी हा fx आहे fx इज इक्वल टू f cos थीटा अंडरस्टूड तर बऱ्याच वेळेला काय होतं हा जो अँगल आहे हा तुम्हाला वर्टिकल शी दिला जातो फॉर एक्झाम्पल इफ द अँगल ऑफ द फोर्स एफ विथ द वर्टिकल इज 40 degrees ठीक आहे तर त्यावेळी तुम्ही काय करायला लक्षात ठेवा एकच फॉर्म्युला लक्षात ठेवा एफ एक्स इज इक्वल टू एफ कॉस थीटा कधी वेन द अँगल इज विथ द हॉरिझॉन्टल म्हणजे जर हा अँगल वर्टिकल शी 40 दिला असेल तर तो तुम्ही कन्वर्ट करा कोणाशी हॉरिझॉन्टलशी हॉरिझॉन्टलचा अँगल किती असेल ऑफ कोर्स 50 degrees बरोबर आहे आणि मग तुम्ही काय करणार एफ एक्स इज इक्वल टू एफ इन टू कॉस ऑफ किती घेणार आता 40 का 50 तर इथे तुम्ही अँगल कन्सिडर करणार आहे 50 वेअर 50 ऑर थीटा इज द अँगल विथ द हॉरिझॉन्टल तर एवढी सिम्पल ट्रिक लक्षात ठेवा म्हणजे काय होईल हे जे प्रॉब्लेम आहे ते अतिशय सोपे असतात बरोबर आहे कन्फ्युजन कुठे होतं तर एक्झामच्या फ्लो मध्ये जर तुम्ही अँगल चुकून वर्टिकलशी घेतला ठीक आहे तर ते प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतात आता काय क्रिएट होऊ शकतात हे जर मी सांगितलं तर पुन्हा एकदा कन्फ्युजन होईल ठीक आहे त्यामुळे मी सांगतो त्याच्यावरती विश्वास ठेवा कुठल्याही केसमध्ये जर हा अँगल फॉर एक्झाम्पल 30 तुम्हाला वर्टिकलशी दिला तर तो तुम्ही काय करणार हॉरिझॉन्टलशी कन्वर्ट करून घेणार बरोबर आहे आणि एफ एक्स इज इक्वल टू काय सांगितलं एफ एक्स इज इक्वल टू एफ कॉस थीटा वेअर थीटा इज इक्वल टू अँगल विथ द हॉरिझॉन्टल दिस इज द मेन थिंग यू आर गोइंग टू रिमेंबर अँगल व्हर्टिकलशी जर माहिती असेल तरी सुद्धा तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता बरोबर आहे पण त्या केसमध्ये तुमची ट्रिग्नोमेट्रीची खूप क्लॅरिटी असणं आवश्यक आहे कन्फ्युजन त्या केसमध्ये व्हायला नको आहे तर कन्फ्युजन करायची गरज आपण ठेवणार नाही अँगल हा आपण नेहमी कशी करणार आहे वी आर गोइंग टू ऑलवेज टेक द अँगल विथ द हॉरिझॉन्टल आणि एकच फॉर्म्युला लक्षात ठेवणार कुठला एफ एक्स इज इक्वल टू एफ कॉस थीटा म्हणजेच ऑफकोर्स काय होईल एफ वाय इज इक्वल टू एफ साइन थीटा वन्स अगेन थीटा इज द अँगल विथ द हॉरिझॉन्टल सर व्हर्टिकल पण घेतला तरी चालेल ना मी तुम्हाला सांगितलं चालत नाही असं मी म्हणत नाही काय होतं बरेच लोक कन्फ्यूज होतात त्या केसमध्ये म्हणजे आता तुम्ही म्हणताय तुमची इच्छा आहे तर मी सांगतो हा समजा एक व्हर्टिकल फोर्स घेतला ज्यांना कन्फ्यूज होत असं वाटतं त्यांनी आवाज बंद करून टाका माझा नो फॅसिलिटीज होत ना असं मी म्हणत नाही पण कन्फ्युजन अवॉइड करण्यासाठी आपण काय करतो ठीक आहे आणि हा अँगल समजा तुम्हाला दिलाय 30 degrees तर ज्या डायरेक्शन समोर सोबत अँगल दिलेला आहे हा एफ आय तर त्या केसमध्ये होणार एफ कॉस 30 म्हणा फार तर आणि हा कॉम्पोनंट होईल एफ साइन 30 मग ज्यांना ट्रिग्नोमेट्रीची क्लॅरिटी आहे त्यांना ह्या गोष्टी सोप्या वाटतात बरोबर आहे का पण प्रत्येक इंडिव्हिज्युअल सारखा नसतो बरोबर आहे का मग तो स्टुडंट काय प्रश्न विचारू शकतो मागाशी हॉरिझॉन्टलला कॉस लिहित होत आता साइन का लिहित आहे येस ऑर नो तर ह्या सर्व गोष्टी अवॉइड करण्यासाठी आपण काय करूया कन्फ्युजन काय होतं हे सांगायलाच नको बरोबर ना आपण काय ठरवलं एफ एक्स इज इक्वल टू एफ कॉस थीटा वेअर थीटा इज अँगल विथ हॉरिझॉन्टल इफ यू आर हॅव्हिंग क्लॅरिटी अबाउट ट्रिग्नोमेट्री नो डाऊट तुम्ही काय पण युज करा पण कसं असतं एक्झामचं प्रेशर असतं चुका होऊ शकतात लहानसान त्यामुळे रिस्क घ्यायलाच नको बरोबर ना एफ इज इक्वल टू एफ साइन थीटा वन्स अगेन व्हेअर थीटा
is angle with the horizontal. या गोष्टी कसं असतं आमचा अनुभव सांगतो ज्यावेळी आपण शांततेने क्लासमध्ये लेक्चर डिस्कस करत असतो त्यावेळी ह्या गोष्टी आपल्याला क्लिअर होतात. पण एक्झामचं प्रेशर ही अशी गोष्ट आहे जे आपल्याकडून छोट्या छोट्या मिस्टेक्स घडवून आणते, बरोबर का? मग आपण मेथड अशी युज करू ज्याच्यामध्ये चुका होणारच नाहीत. इज दॅट फाईन? यस सर. ओके यस. तर हे सगळं मला वाटतं आता आपण लिहून घ्यावं. हे डायग्राम काढा, वरती टायटल द्या रिझोल्युशन ऑफ फोर्सेस. मला वाटतं आय थिंक एक तास होऊन गेलेला आहे. ओके सो विल हॅव अ ब्रेक ऑफ 2-3 मिनिट्स, कारण हे एक तासाचं लेक्चर आपल्याला रेकॉर्डिंगचं लिमिट संपेल आणि 2-3 मिनिटांना आपण परत लेक्चर चालू करूया. इज दॅट फाईन? ओके सर. नेक्स्ट लेक्चर आपण घेतो. ओके सो शॅल वी टेक अ ब्रेक ऑफ 2-3 मिनिट्स?